महोदय मागासवर्गीयांना अनेक सेवा क्षेत्रात अजून देखील वाव मिळत नाही याबद्दल आपण आपल्या पत्रात खंत व्यक्त केली असून ही बाब अतिशय चिंतेची असल्याचे नमूद केले आहे आपल्या या भावनेशी मी सहमत आहे तथापि शासन या बाबतीत कोणती पावले उचलीत आहे याची माहिती आपणास व्हावी या उद्देशाने काही गोष्टी या पत्राद्वारे मी आपल्या निदर्शनास आणित आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी चौतीस टक्के जागा राखून ठेवल्या आहेत अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यातील सात जिल्ह्यातील स्थानिक नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या लोकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अधिक टक्केवारीने जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत नोकरीत घेताना मागास वर्गीयांच्या बाबतीत वयाची मर्यादा पाच वर्षांनी शिथिल करण्यात येते राखीव जागेवर त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रत्येक शासकीय कार्यालयात विहित नमुन्यात एक रजिस्टर ठेवण्यात येते जर एखाद्या राखीव जागेसाठी लायक उमेदवार उपत उपलब्ध होऊ शकला नाही तर ती जागा किमान पाच वर्ष रिकामी ठेवावी आणि अशा रिक्त जागा व नवीन राखीव जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच भरती करावी असे आदेश देण्यात आले आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी बढतीच्या जागा विशिष्ट प्रमाणात राखून ठेवण्यात येतात वरील सवलती उपलब्ध असून देखील आदिवासींचे नोकऱ्यातील प्रमाण समाधानकारक नाही म्हणून कोणत्याही शासकीय सेवेत नोकर भरती करताना त्या त्या विभागातील आदिवासी विकास अधिकारी प्रकल्प अधिकारी निवड समितीत उपस्थित राहून निवड योग्य होते किंवा नाही हे पाहतो शिवाय प्रत्येक खात्यात निर्धारित जागा मागासवर्गीयांना मिळतात किंवा नाही हे पाहण्यासाठी समाजकल्याण संचालक हे समन्वय अधिकारी म्हणून काम करतात या सर्व सवलती शासकीय सेवेपुरत्याच मर्यादित नसून महानगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा शासन पुरस्कृत महामंडळे देखील मागासवर्गीयांना या सवलती देऊन भरती करून घेतात त्याखेरीज सर्व सहकारी संस्था सहकारी बँका सहकारी साखर कारखाने व शासनाने अनुदान देणाऱ्या सर्व खाजगी संस्थांनी चालविलेल्या शिक्षण संस्थांमध्येही मागास वर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आदिवासी संस्थांना सोयीचे व्हावे म्हणून राज्य शासनाने नोकरीसाठी नावे नोंदण्याची सोय आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास अधिकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या कार्यालयात केलेली आहे व त्यांना सेवा योजना अधिकाऱ्यांचे अधिकार प्रदान केले आहेत त्यामुळे नोकरी करू इच्छिणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील तरुणांची फार मोठी सोय झालेली आहे जिल्ह्याच्या ठिकाणी न येता त्या त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे आदिवासी तरुणांना नावे नोंदवून सेवा योजन कार्ड काढता येते वरील माहितीवरून आपल्या लक्षात येईल की मागासवर्गीयांना नोकऱ्यात योग्य प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे कळावे